महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा आरोप केला आहे। बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते। बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवार सहकार्य करत नसल्याचा आरोप केलाय। बालसंगोपनाची पैसे कित्येक वर्षापासून वाढलेले नव्हते, त्यांना 450 रुपये मिळत होते। आपण काही काळापूर्वी 1125 रुपये केलं आहे, पण माझी इच्छा अशी आहे की किमान त्यांना 2500 रुपये त्या लेकरांना द्यायला हवी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढे साथ देत नाहीयेत। तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल, असंही यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटलं।